प्रतिदा वर बघ गणपती बाप्पा चल आणि जा की होईल तुम्ही घ्या तुम्ही आखलं ना ओ किरणा शिवसेना बस बघा सचिन सर वार्ड क्रमांक 49 मध्ये आज कोणत्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले आणि काय काय मूलभूत सुविधावरती आज लक्ष केंद्रित करण्यात आलं आणि खास करून विभाग 2 चे विभाग प्रमुख स्वतः स्वयं कार्यक्रमामध्ये उपस्थित होते काय सांगणार आज आपल्याला माहिती आहे का आता इलेक्शनच्या वाऱ्यावर आज आमच्याकडे आज गणपती विसर्जन असताना आज आमच्या मोठ चौपाटीला जाताना 14.5 ते 2 फूट पाणी होतं लोकांना म्हणून त्या रस्त्याचं काम होतं आज व्यासवाडीपासून तो मड म्हणजे निलम बंगल्यापर्यंत तो एक रोडचं आम्ही नवीन काम करून आज SWD म्हणजे कॉर्पोरेशनच्या मदतीतून वॉर्ड म्हणजे घटनेच्या मदतीतून आम्ही ते काम आज बंडा आमच्या आज आमच्याकडे वॉक ऑर्डर आली तशी टोटल 9 रस्त्यांचं आम्ही ओपनिंग करू शकतो जसं एक नवनगर आहे नवनगर 2 आहे पातवाडी आहे धोतडगाव आहे जसं पास्कोलवाडी आहे धोंडीपाडा आहे एरंगल विलेज आहे डोंगरपाडा आहे असे सगळे रस्ते आज कित्येक वर्ष काम थांबलेलं ते आज आम्ही काम पूर्ण करतो आहे आज आपण त्याचं भूमिपूजन आमचे विभागप्रमुख 2चे विभागप्रमुख आदरणीय सुभाष विले सुभेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन केलं आमच्या नवीन शाखाप्रमुख संगीता कोळी या होत्या विशेष नगरसेविका संगीता संजय सुतार मी होतो किरण कोळी होते विभाग संघटन अनिल भोपी होते आज कित्येक वर्षापासून रस्त्याचं काम नव्हतं झालं ते आज आम्ही पूर्ण करतो आहे 2004 मध्ये रस्ता बनलेला त्याच्यानंतर कोणी दुर्लक्ष केलेलं तुमचं लक्ष कसं केंद्रित झालं या आज माझं इथे जन्म गेलेलं आहे मी भूमिपुत्र आहे मला लोकांच्या दुःख आणि लोकांच्या गरजा ह्या सगळ्या माहिती आहेत ना त्या हिशोबाने लोकांना काय पाहिजे आणि मी नेहमी फिरतो लोकांना किती त्रास आहे आज आपल्याला माहिती आहे शिवाजीनगरमध्ये किती पाणी जमायचं आज आम्ही भूमिगत गटारा केल्या म्हणून लोकांना आज एवढा पाऊस पडला असूनसुद्धा लोकांच्या घरात कधी पाणी गेलं नाही कारण का आज भूमिगत गटारा केल्यामुळे रस्ते केल्यामुळे लोकांना त्रास झाला नाही की लोक सुटले आज आपल्याला माहिती आहे पास्कोलवाडीमध्ये आम्ही साई हिलमध्ये तिथे एक रोड केला ड्रेन केलं ते पण चांगलं झालं त्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही लोकांच्या गरजा आपण मानून घेत पाहिजे आज आम्हाला पक्षप्रमुख शिवसेनाप्रमुखांनी किंवा उद्धव साहेबांनी आम्हाला एक सांगितलं आहे का 80% समाजकारण 20% राजकारण आहे त्या हिशोबाने आम्ही काम करतो आणि लोकांच्या हितासाठी काम करतो आज लोक आम्हाला ही 4थी वेळ आम्हाला का निवडून दिला तर लोकांच्या घराप्रमाणे आम्ही पोचतो आहे लोकांच्या गरजेप्रमाणे पोचतो त्या हिशोबाने आम्ही कामं करतो म्हणून लोक आम्हाला बघतात किती दिवसामध्ये हा कार्यकाळ रस्त्याचा आणि नाल्याचा होणार आणि किती महिने लागणार याला आज आपल्याला माहिती आहे काँक्रीटिंग रस्ते आहेत हे सिमेंट काँक्रीटिंग जे रस्ते आहेत त्याला जवळजवळ 1 वर्ष 6 महिने 9 महिने पण जातील आणि त्याच्यामध्ये ड्रेन पण आहे ड्रेन व्हायला पण वेळ लागणार RCC ड्रेन आहे आज मडमध्ये किती वर्ष आपण नाले गटारे करायचे ते नेहमी फुटतात सळ्या लागतात लोकांच्या मग RCC गटार झालं तर लोकांना त्रास कमी होईल काय आमचं आज पाणी सगळ्याकडे मड पण एवढं भरलेलं आहे ज्या टायमा आज मडमध्ये पाण्याची समस्या आहे आज आम्हाला पाणी मारवीपासून आमच्याकडे 600 लाईन आहे तिथून मंदिरला पाणी जाते आज लोकसंख्या 98 आमच्या मधुकर सुभेष उपनेते होते मधुकर सर्वसाहेबांच्या फंडातून आम्ही ती करून घेतलेली आज 22 वर्ष झाली आज 98 मधून 32 वर्ष झाली परत लाईन आम्हाला टाकायची आहे आज लोकांना पाणी नाही आहे लोकांना नेहमी त्रास आहे ती लाईन 900 होईल असं प्रपोजल मी दिलेलं आहे बहुतेक या 3 महिन्यामध्ये ते पण चांगलं काम होईल इलेक्शनच्या नंतर आम्ही डिसेंबरमध्ये ते पण काम चालू करू लोकांच्या आज जेटीला पाणी नाही आहे जेटीला 600 लाईन आहे तिथे 300 लाईन गेली पाहिजे आज आम्ही असं प्रपोजल दिलं आहे का 600 लाईन उत्पन्न आली पाहिजे म्हणून मंदिरापर्यंत एअरपोर्ट कॅम्पला पाणी नाही आहे लोकसंख्या एवढी वाढलेली कोण लक्ष देत नाही तिथे आज आम्हाला माहिती आहे लोकांना किती त्रास आहे आज आम्ही पंप लावला पंपाला रिव्हर्स पाणी मारत आहे पंप चालू करून पण पाणी येत नाही लोकांना तुम्ही गेलं आज माझ्यावर तुम्ही डोंगरपाड तिकडची लोकं पण तिथे पाणी येत नाही म्हणून लोकांना पाणी भेटलं पाहिजे ना आज मुंबईमध्ये राहतात त्यांना सगळ्या सुविधा देणं आमचं काम आहे
आणि देणं आमचं काम आहे त्यांना. याच्या नंतरची काय योजना असणार निवडणुकीच्या नंतर? लोकांची रे ड्रेन झाल्यानंतर घर गल्ले सगळ्या करायचे आहेत. त्या गल्ल्या या गटरला कशा भेटतील, लोकांना कसा त्रास होणार नाही, लोकांपर्यंत कसं त्रास होणार नाही हे बघायचं आमचं काम आहे. लोकांना त्रास जरा पण आज आमच्या 197 मार्केटचा प्लॉट आहे. आज असलम शेख साहेबांनी त्याला गार्डन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ते गार्डन म्हणून कंपाऊंड वॉल मारलेलं आहे. आज आम्ही ते पण प्रपोजल कलेक्टरकडे हिंदुस्थानी दिलेलं आहे. ते पण आम्हाला हॉस्पिटलसारखं करायचं आहे. ते आम्ही प्रपोजल दिलेलं आहे. आज कबरे साहेबांनी ते प्रपोजल पुढे पाठवलेलं आहे. ते लवकरात लवकर होईल. या 2 वर्षामध्ये चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे म्हणून अशी योजना आहे. ब्रिजचं काम आहे. ब्रिजवरून लाईन आली पाहिजे. हे पण आज आपल्याला माहिती ब्रिजचं टेंडिंग झालेलं आहे. आज हिंदुस्थानी परत कमिटी स्थापना केलेली आहे. त्यात आपले वॉर्डबील कबरे साहेब त्या कमिटीवर आहे. आता होईल त्याच्यानंतर जानेवारी पर्यंत ते पण चांगलं काम निघेल. लोकांची अपेक्षा जास्त आहे की लवकरात लवकर हवे व त्यांना सांत्वन करण्यासाठी काय सांगणार आपण? आता लोकांची अपेक्षा असणार. लोकांना कसे आहे, जसं काम होते लोकांना तेवढी अपेक्षा वाढते. जेवढं लोक काम करणार तेवढी अपेक्षा होणार. लोकांची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार. जेवढं पाहिजे तेवढं करून देणार. थँक्यू. अच्छा मी काय म्हणतो, अरे त्यांना भाईनं जायचंय लवकर. मग आता तुम्ही मिरवतो तर आम्ही काय करणार? कोण मिरवतोय? मी तर इकडे उभा आहे तुझ्यासमोर. नाव आहे ते? माझं नाव सुनील ठाकूर. सुनीलजी, काय काय प्रॉब्लेम होती इथे, काय काय समस्या होत्या, समस्याचं समाधान करण्याकरिता संगीता संजय सुतार आलेले आहे, आणि कोणत्या प्रकारे इथे रस्ता व्हायला पाहिजे आणि नाले व्हायला पाहिजे? इकडे बराचसा प्रॉब्लेम आहे आमच्या गावात. पूर्वीपासून ते ज्या 40-50 वर्ष झाली आम्हाला गटाराचं सोयी झालेली नाही बरोबर व्यवस्थित. हा गटार आहे ना, तो आमचा गटार सरळ या हिरादेवी मंदिरापासून तलावामध्ये सोडलेला आहे. तो गटार आम्हाला सहज पूर्णपणे खाडीमध्ये सोडायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही संजिता सुतार आणि BJP आपले हे काय यांचं नाव गोपाळ शेट्टी यांच्याकडे आम्ही अर्ज केले होते. आणि त्याच पद्धतीने आता इथे आलेले ते लोक आणि रस्त्याचं काम आमचं पूर्ण राहिलेलं अडचणीमध्ये आलेलं. रस्ता आमचा पूर्ण याच्या पद्धतीने होता. इथे गावातून गाड्या जायच्या भरपूर, पण आता हा रस्ता अरुंद झाल्या कारणाने छोट्या छोट्या रिक्षा जायला सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे आम्ही अर्ज केला होता आणि त्याच पद्धतीने इथे येऊन यांनी लोकांनी आम्हाला सहकार्य केले आणि रस्त्याचं काम करण्यासाठी हे दिलेलं आहे. रस्ता गटार बनवायसाठी आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतोय. तेही जय मानतो.